इंजीनियर वेलकम बैक टू अ ब्रांड न्यू व्लॉग ऑफ एमफॉर्म इंजीनियर। आजचा व्लॉग आहे रेसिपी व्लॉग अळूवडी आणि अळूवडी म्हटलं तर सगळ्यांचीच फेवरेट, खास आपण श्रावण महिन्यात किंवा अदर काही ओकेजन्स असतील जसं चतुर्थी पाडवा त्यावेळेला आपण बनवतो आणि सगळ्यांचाच आवडता पदार्थ आहे। पण बऱ्याचदा त्याची जी पद्धत आहे, त्याची जी प्रोसेस आहे ती फार लेंदी आहे, ते बघून बरेच जण अवॉइड करतात, स्किप करतात। सो झालं असं, माझी जी ऑफिस कलीग आहे तिला अळूवड्या फार आवडतात, तिच्यासाठी मी खास बनवून घेऊन गेलेली। सो तिचा असा एक्सपिरियन्स आहे की प्रोसेस तर लेंदी आहे पण बऱ्याचदा अळूवडी तेलात सोडताना त्या सुटतात, तुटतात आणि तेलही खूप सोक करतं। सो आज मी तुम्हाला एक अल्टरनेट प्रोसेस सांगणार आहे, झटपट अशी अळूवडी बनते। आपण रेग्युलर जी अळूवडी आहे ती बनवतोच, पण ह्याच्यामध्ये आपल्याला काही पानांना लेप वगैरे न लावता एकदम इन्स्टंट प्रोसेस आहे, कोणी इझिली फॉलो करू शकतं, अगदी नवीन नवीन स्वयंपाक शिकत असतील तेही इझिली बनवू शकतात। सो विदाउट एनी फर्दर डू आपण रेसिपीला स्टार्ट करूया। अळूवडीला लागणारं साहित्य आहे 8 ते 10 अळूची पानं, अर्धी वाटी कोथिंबीर, 1 वाटी बेसन, इथे 2 मिरची, आलं आणि लसूण घेतलेलं आहे, 2 ते 3 चमचे सफेद तीळ, 2 चमचे तांदळाचं पीठ, त्याचबरोबर इथे मी 4 ते 5 चिंच आणि गुळ पावडर घेतलेली आहे आणि मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट आणि धनेजिरा आपण ॲड करणार आहोत। सो जसं मी तुम्हाला म्हणाले की आपण इन्स्टंट प्रोसेस बघणार आहोत, तर इथे मी अळूच्या पानांना छान साफ करून देठ काढून असं छान चिरून घेत आहे। नॉर्मल आपली जी प्रोसेस असते त्याला आपण बेसन लावतो, त्यानंतर त्याला रोल करतो, रोल करताना बऱ्याचदा फाटतात, काही जण धागा लावून त्याला ठेवतात। सो इथे आपल्याला असं काहीच करायचं नाही आहे, इथे मी छान असं कोमट पाण्यामध्ये चिंच आणि गुळ भिजत ठेवत आहे। त्याचबरोबर आपल्याला फ्रेश जिंजर, गार्लिक, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करायची, जेणेकरून अळूवडीला टेस्ट खूप छान येईल। इथे मी 1 वाटी बेसन घेत आहे, 1 ते 1.5 वाटी बेसन 8 ते 10 पानांना लागतं। त्याचबरोबर इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेत आहे, जेणेकरून थोडी क्रंची क्रिस्पी होतात अळूवड्या। चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊया, इथे मी 1 चमचा मीठ ॲड केलेला आहे। त्याचबरोबर मसाल्यांमध्ये किंचितसं हिंग, हळद, लाल तिखट आणि धना जिरा पावडर। अळूवडी बनवताना मोस्टली गरम मसाला किंवा गोडा मसाला ह्याचाही वापर होतो, पण मला पर्सनली नाही आवडत म्हणून मी इथे स्किप केलेला आहे। ॲज पर युअर चॉईस तुम्ही 1/2 चमचा घालू शकतात। ही पद्धत अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे। बऱ्याचदा आपण बाजारात अळूची पानं बघतो पण त्याच्या कृतीमुळे, लांबलचक कृतीमुळे बरीच जणं अवॉइड करतात, बनवत नाही। सो तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करा। इथे मी फ्रेश अशी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट ॲड केलेली आहे, त्याचबरोबर 1 चमचा धना जिरेपूड, पांढरे तीळ। तीळ जेवढे टाकाल तेवढी छान टेक्स्चर येतं, एकदम क्रंची बनते। त्याचबरोबर आपण सोक केलेलं चिंच आणि गूळ, त्याचं मी पाणी ॲड करत आहे आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व छान असं एकत्र करून इथे आपल्याला चॉप्ड केलेले अळूची पानं ॲड करायचे। पाणी न घालता आपण ऑलरेडी चिंचे आणि गुळचं पाणी ह्याच्यात ॲड केलेलं आहे, त्याच पाण्यामध्ये थोडंसं तेल घालून आपण पीठ मळतो तसा एक छान असा डो रेडी करायचा आहे। सो इथे माझे हे डो रेडी झालेले आहेत, 8-10 पानांचे छान असे 2 डो रेडी झालेले आहेत। आता त्याला मी स्टीम करायला ठेवते। इथे मी स्टीमर तापत ठेवलेला आहे, ग्रीसिंग केलेलं आहे प्लेटला आणि इथे आपण आता हे डो प्लेस करूया। झाकण ठेवून एक स्लो फ्लेमवर 10 मिनटं तरी आपल्याला ह्याला वाफवायचं आहे। 10 मिनटं झाल्यानंतर छान असे वाफवून होतात, चेक करायचं असेल तर टूथपिक किंवा सुरीच्या सहाय्याने आपण चेक करू शकतो। जर क्लीन आलं म्हणजे आपल्या वड्या रेडी झालेले आहेत। इथे छान असे कट केलेले आहेत आणि रेडी टू फ्राय। एक मीडियम फ्लेमवर आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि आपल्या अळूवड्या या झटपट रेडी झालेल्या आहेत। आहे ना एकदम इझी प्रोसेस, तुम्ही नक्की ट्राय करा। मी बाकीच्या वड्याही फ्राय करते आणि पटकन प्लेटिंग करून घेते।
छान असे गरमागरम अळूच्या वड्या आपल्या रेडी झालेल्या आहेत। आवडला असेल ही रेसिपी तुम्ही ट्राय करा। अगदी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। कमीत कमी तेल ऍब्सॉर्ब होतं, टेस्टला अगदी क्रंची आणि क्रिस्पी होते। सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कळवा। भेटते तुम्हाला असंच काहीतरी इंटरेस्टिंग येऊन माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये। टिल देन ड्रीम बिलीव ट्राय अँड होप, स्वप्न पाहत राहा ते नक्की साकार होतं। बाय बाय।